सोलापूरकरांना एक आनंदाची बातमी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आगामी दसरा दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सोलापूर विभागातून धावणाऱ्या सोलापूर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस सोलापूर एक्सप्रेस सोलापूर तिरुपती सोलापूर सोलापूर दौंड सोलापूर सोलापूर कलबुर्गी गुलबर्गा सोलापूर आणि पुणे हरंगुळ तालू लातूर पुणे या 5 विशेष रेल्वे गाड्यांना डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सोलापूरकरांना दसरा दिवाळीत सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. दरम्यान सोलापूर लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक गाडी 29 सप्टेंबरला धावणार होती, आता 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस सोलापूर ही 25 सप्टेंबर पर्यंत धावणार होती, आता 2 ऑक्टोबर ते 1 जानेवारी 2025 पर्यंत धावणार आहे. तसेच सोलापूर तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस ही 26 सप्टेंबर पर्यंत धावणार होती, आता 3 ऑक्टोबर ते 26 डिसेंबर पर्यंत धावणार आहे. तिरुपती सोलापूर ही 27 सप्टेंबर पर्यंत होती, आता 4 ऑक्टोबर ते 27 डिसेंबर पर्यंत धावणार आहे. सोलापूर दौंड सोलापूर डेमू ही 30 सप्टेंबर पर्यंत होती, आता 1 ऑक्टोबर 31 डिसेंबर पर्यंत धावणार आहे. सोलापूर कलबुर्गी सोलापूर डेमू ही 30 सप्टेंबर पर्यंत होती, आता 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत धावणार आहे. तर पुणे हरंगुळ लातूर पुणे ही नियमित धावणारी एक्सप्रेस 30 सप्टेंबर पर्यंत होती, आता ही गाडी 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत धावणार आहे.